प्रकरणी आज निकाल आलेला आहे. तिघही आरोपींना फाशी शिक्षा झाली आहे. काय सांगाल आपण? पहिले तर न्यायव्यवस्थेचं मनापासून स्वागत केलं पाहिजे. आणि ह्या ज्या घटना आहेत, इथं जातीवाद आणि महिलांवर अत्याचार अशा प्रकरणामध्ये ताबडतोबीने निर्णय अजून व्हायला पाहिजे होतं. याला या निर्णयाला थोडा उशीर झाला, पण निर्णय योग्य झाला आणि या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो.